कुणी घर देता का घर? खरंच सांगतो बाबानो, तुफान आता थकून गेलंय. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेलंय. समुद्राच्या लाटांवरती, वणव्यांच्या जाळावरती झेप झुंजा घेऊन तुफान आता खचलं आहे. जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबा, तुफानाला तुफानपणच नडत आहे. पण कुणी घर देता का रे घर? तुफानाला महाल नको, राजवाड्यांचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली बदली भेट तर नकोच नको. एक हवं लहानच घर, पंख मिटून पडण्यासाठी एक हवी आराम खुर्ची, तुफानाला बसण्यासाठी. आणि आणि विसरू नका बाबानो, एक तुळशी वृंदावन हवं मागच्या अंगणात सरकारसाठी. सरकार सरकार सरकार. झी मराठीच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी सादर केलेला नटसम्राट नाटकातलं स्वगत आत्ताच्या त्यांच्या स्थितीचं तंतोतंत वर्णन करणारं आहे. 2.25 वर्षानंतर तुरुंग आणि रुग्णालय असा प्रवास करून परतलेल्या भुजबळांची या पुढली राजकीय खेळी काय असेल याची उत्कंठा आहे. आज पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी त्याबाबतचे काही संकेत दिले. पाहूया यावरच हा स्पेशल रिपोर्ट. छगन भुजबळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आणि नंतर भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 2 वर्ष तुरुंगात राहिलेले. न्यायालयानं जामीन दिल्यानंतर आणि KM रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर भुजबळ गुरुवारी प्रथमच प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर एका नव्या कसलेल्या नटाची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच. प्रश्न असा आहे की भुजबळांची पुढची राजकीय भूमिका काय असेल. भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सक्रिय होणार की नव्या पक्षाची वाट धरणार? पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पवार साहेबांशी संपर्क झाला, काही बोलणं झालं, आपली सदिच्छा भेट कधी? पवार साहेबांचा म्हणजे जामीन मिळाल्याची बातमी मला माझ्या बाजूच्या माणसाने सांगितल्यानंतर पहिला फोन त्यांचा झाला. प्रकृतीचं कारण सांगत राष्ट्रवादीच्या मंचावर जाणं टाळण्याचा पर्याय सुद्धा भुजबळांनी खुला ठेवलाय. कारण भाजप सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भुजबळांना बळीचा बकरा बनवल्याची त्यांच्या काही कार्यकर्त्यांची भावना आहे. भुजबळ रुग्णालयातून बाहेर पडण्याच्या आदल्याच दिवशी त्यांचे पुत्र पंकज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. पंकज वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं छगन भुजबळांसमोर आज घडीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शिवसेनेनं सामनामधून भुजबळांबाबत व्यक्त केलेली सहानुभूती लक्षात घेण्यासारखी आहे. तर तुरुंगात असताना सामनातल्या शब्दांनी आधार दिल्याचंही भुजबळांनी सांगितलंय. पडत्या काळामध्ये ज्यांनी 2 शब्दाचे काय होणार, परंतु आधार दिला वर्तमानपत्रातून, फोनद्वारे भेटल्यावर आणि शुभेच्छा म्हणजे पाठीमागे राहिले. ठीक आहे, अगदी कोण किती पुढे राहिलं, कोण कमी झालं, कोण जास्त आलं, पण सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या आहे मनातून ज्या आहेत, या नंतर नंतर मी वर्तमानपत्र वाचायचो. सगळ्यांना वाटायचं की लवकर बाहेर आले पाहिजे, आता हे फार झालं. राणेंवर तीव्र प्रहार करणारी शिवसेना भुजबळांना मात्र वेगळा न्याय देतीये. त्यामुळे राष्ट्रवादी सोडायचीच असेल तर स्वपक्षात परतण्याचा भुजबळांचा मार्ग खुलाय. समविचारी पक्षासोबत जाणं त्यांनी पसंत केल्यास ते काँग्रेसशी घरोबा करू शकतात. आरोपांमधून सुटण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा मार्गही त्यांना खुला आहेच. मात्र सध्या तरी गेल्या 2 वर्षात तुटलेला जनसंपर्क पुन्हा सुरू करण्यावर भुजबळांचा भर असेल. नाशिक एवलाच नव्हे तर देशभर दौरा करण्याची इच्छा त्यांनी त्यामुळेच बोलून दाखवली. नाशिकला वगैरे जे आहे ते आता हे सगळं हॉस्पिटलचं संपल्यानंतरच ना, नाशिक काय, महाराष्ट्र काय,
भारतभर फिरू, नाशिकला वगैरे जे आहे ते आता हे सगळं हॉस्पिटलचं आहे, संपल्यानंतरच ना नाशिक काय महाराष्ट्र काय भारतभर फिरू। राज्यात 1995 साली शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं, तेव्हा छगन भुजबळ हे विरोधी पक्षनेते होते। त्यावेळी भुजबळांनी आपल्या आक्रमक शैलीने शिवसेना आणि भाजपला सळोकी पळो करून सोडलं होतं। आता भुजबळ तुरुंगातून जामिनावर बाहेर आहेत। काही कायदेशीर अडचण नसेल आणि प्रकृतीने साथ दिली तर पुन्हा जुने आक्रमक भुजबळ राज्यातील जनतेला पुन्हा पाहायला मिळू शकतील। अर्थात भुजबळ सध्या केवळ जामिनावर बाहेर आलेत, त्यांच्यावरचे आरोप अद्याप तसेच आहेत आणि याचा निकाल लागण्यासाठी अद्याप बराच कालावधी जावा लागेल। दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। गेल्या 2.25 वर्षांच्या काळाबद्दल आणि भावी वाटचालीबद्दल भुजबळांची मतं काय आहेत हे त्यांच्या छोटेखानी पत्रकार परिषदेत दिसलं। बघूया भुजबळ नेमकं काय म्हणाले। 2.25 वर्षांनी तुम्ही माध्यमांसमोर काय प्रतिक्रिया, पहिली भावना काय? पहिली भावना हीच आहे की आता सव्वा दोन वर्षांमधून त्यानंतर एवढं आतमध्ये राहिल्यानंतर बाहेर झाले मोकळे आकाश अशीच भावना आहे। खरं म्हणजे आजारपणामुळे मी फार त्रस्त होतो, गेली 1.5 महिने 1.5 महिना आतमध्ये, त्याच्यानंतर जे आहे के एम हॉस्पिटलमध्ये 2 महिन्यापासून आहे आणि के एम हॉस्पिटलचे डॉक्टर सुपे, कंथारिया आणि नाडकर वगैरे जे अनेक डॉक्टर्स जे आहेत वगैरे, भाटिया वगैरे आणि पटवर्धन, दिवस रात्र जे आहे माझ्यासाठी माझी काळजी घेतली त्यांनी आणि त्यामुळे खरं म्हणजे या जीवघेण्या आजारातून जो आहे मी बाहेर पडू शकलो। अर्थात अजूनही पूर्णपणे त्याच्या मी काही त्या आजारपणातून बाहेर पडलेलो नाही, परंतु डॉक्टरांना विनंती केल्यानुसार नंतर आता बऱ्याच दिवसांनी मला थोडे दिवस 2-4-5 दिवस घरी जाऊ द्या आणि त्यांनी ह्याच अटीवर सांगितलं की ठीक आहे जा, पण जास्ती त्रास घेऊ नका, जास्ती बाईट वगैरे देऊ नका कोणाला। नाही जास्त बोलू नका, त्रास होईल तुम्हाला एवढं। दुसरं सर असं सांगण्यात येतं की 10 जूनला जी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी सभा होणार पुण्यात, आपण पहिल्यांदा याल आणि आपण भाषण कराल। अर्थात आता परत एकदा मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागेल, त्याच्यानंतर परत काही कदाचित काही शस्त्रक्रिया करावं लागेल आणि त्यातून त्यात बरं जर वाटलं तर 100% मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यक्रमाला मी हजर राहणार। पवार साहेबांशी संपर्क झाला, काही बोलणं झालं, आपली सदिच्छा भेट कधी? पवार साहेबांचा म्हणजे जामीन मिळाल्याची बातमी मला माझ्या बाजूच्या माणसाने सांगितल्यानंतर पहिला फोन त्यांचा झाला। हा 2.25 वर्षाचा प्रवास जेव्हा तुम्ही तुरुंगात होता, तुम्ही नेहमी भाषण करायचा विधानसभेत कार्यकर्त्यांमध्ये होता, पण 2.25 वर्ष खूप लांब राहावं लागलं, एकटेपणा होता, काय अनुभव होता तो? तो अनुभव तुम्ही जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे तो अनुभव काय असू देईल मधला तो। पण ठीक आहे, राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत होतात जातात आणि मला असं वाटतं ठीक आहे आता सगळे जे आहेत ढग दूर होतील हळूहळू सगळे आणि सत्यसुद्धा सगळ्यांच्या समोर येईल। खरं म्हणजे तुम्हीच ते सत्य शोधायला पाहिजे होतं, पण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं जे आहे, कोण म्हणाला हत्तीचा पाय असा आहे, हत्तीची सोन तशी आहे, हत्तीचं शेपूट तसं आहे, असं सगळं बाहेर चालत होतं आणि आम्ही आतमध्ये होतो, त्याच्यामुळे हळूहळू जे आहे सर्व सत्य जे आहे बाहेर येईल। मला आनंद आहे की महाराष्ट्र सदन ज्याच्यासाठी मला म्हणजे तुरुंगवास झाला ते महाराष्ट्र सदन आज सगळ्यांच्या पसंतीला उतरून उतरलं असून
सगळे त्याचा लाभ घेत आहेत आनंदाने, महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आणि प्रधानमंत्र्यांपासून तर सामान्य माणसांपर्यंत त्याचा मला आनंद आहे की एक चांगली वस्तू जी आहे निर्माण झाली. एवढंच आहे की त्या तिथल्या एका बी जे पीच्याच खासदारांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र सदन बहुत सुंदर और बनाने वाला अंदर. म्हटलं ठीक आहे मी अंदर असतो पण बनवलं तर सुंदर चालू द्या. आणि त्यात नाशिकला वगैरे जे आहे ते आता हे सगळं हॉस्पिटलचं आहे संपल्यानंतरच ना नाशिक काय महाराष्ट्र काय भारतभर फिरू. एक सुबुद्धीने कारवाई झाली असं राष्ट्रवादी बाकी आहे माधुश्रीवर भेट झाली काल पंकज असे नाही या पडत्या काळामध्ये ज्यांनी दोन शब्दाचे काय होईना परंतु आधार दिला वर्तमानपत्रातून फोनद्वारे भेटल्यावर आणि शुभेच्छा म्हणजे पाठीमागे राहिले ठीक आहे अगदी कोण किती पुढे राहिलं कोण कमी झालं कोण जास्त झालं पण सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या आहे मनातून ज्या या नंतर नंतर मी वर्तमानपत्र वाचायचो सगळ्यांना वाटायचं की बा लवकर बाहेर आलं पाहिजे आता हे फार झालं. आभार मानण्यासाठी गेला अजूनही आहे उद्धव ठाकरेंनी म्हटलं की काळजी घ्या तब्येतीची असणार नऊ 25 वर्ष मी जे आहे त्यांच्या बरोबर राहिलेलो आहे हिंदी ते ऋणानुबंध असतात. एकेकाळी शिवसेनेचा फायर ब्रँड नेता अशी ओळख असलेल्या भुजबळांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर शिवसेना विरुद्ध भुजबळ असं युद्ध रंगलं. दोघांनी अनेक कारणांनी एकमेकांना अंगावर घेतलं पण काही काळानं पाणी वाहून गेलं आणि शिवसेना आणि भुजबळांमधली कटुता संपली. आजही दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल हळवे कोपरे आहेतच. पडत्या काळामध्ये ज्यांनी दोन शब्दाचे काय होईना परंतु आधार दिला वर्तमानपत्रातून फोनद्वारे भेटल्यावर आणि शुभेच्छा म्हणजे पाठीमागे राहिले ठीक आहे अगदी कोण किती पुढे राहिलं कोण कमी झालं कोण जास्त झालं पण सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या आहे मनातून ज्या या नंतर नंतर मी वर्तमानपत्र वाचायचो सगळ्यांना वाटायचं की बा लवकर बाहेर आलं पाहिजे आता हे फार झालं. उद्धव ठाकरेंनी म्हटलं की काळजी घ्या तब्येतीची असणार नऊ 25 वर्ष मी जे आहे त्यांच्या बरोबर राहिलेलो आहे ते ऋणानुबंध असतात. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या भेटीत दुष्टता. भुजबळ आणि शिवसेना या ऋणानुबंधाच्या गाठी आजही कायम आहेत म्हणूनच भुजबळांनी या ऋणानुबंधांचा उल्लेख केला. शिवसेनेचा रस्त्यावरचा एकेकाळचा बुलंद निर्भीड आवाज, शिवसेनेच्या उमेदीतल्या काळातला पहिला फायर ब्रँड नेता, शाखा प्रमुख, महापालिकेतला विरोधी पक्षनेता, दोन वेळा महापौर आणि आमदार असा भुजबळांचा शिवसेनेतला दमदार प्रवास. पण 90s मंडल आयोगावरून बाळासाहेबांशी मतभेद झाल्यानंतर भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलं. भुजबळांनी 14 फोडले. शिवसेनेला बसलेला हा पहिला मोठा धक्का. त्यानंतर बाळासाहेबांनी भुजबळांची केलेली लखोबा ही संभावना, भुजबळांवरच्या रोषानं त्यांच्यासाठी जंगजंग पछाडणारी शिवसेना आणि त्यामुळे अनेक महिने भूमिगत असलेले भुजबळ, हा सगळा इतिहास. त्यानंतर भुजबळ दिसले हे विधानसभेत, त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या पवारांच्या संरक्षण छत्राखाली. शिवसेना सोडलेले भुजबळ काँग्रेसमध्ये रुळले. दरम्यानच्या काळात किडी प्रकरणावरून शिवसेनेवर आणि प्रामुख्याने राज ठाकरेंवर भुजबळांनी जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेची कोंडी केली. काँग्रेस राज्यात सत्तेवर आल्यावर भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांना एका प्रकरणात अटक केली आणि शिवसेनेला अंगावर घेतलं. बाळासाहेबांविरोधात अब्रू नुकसानीचा खटलाही दाखल केला.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेबांना न्यायालयात येण्याची दगदग होती. अखेर उद्धव ठाकरेंनी भुजबळांना बाळासाहेबांविरोधातला खटला मागे घेण्याची विनंती केली. भुजबळांनीही ते तत्काळ मान्य करत अब्रू नुकसानी विरोधातला खटला मागे घेतला. मधल्या काळात सत्तांतर झाले. मधल्या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं. भुजबळच सहकुटुंब मातोश्रीवर गेले. त्यावेळी भुजबळांच्या आवडीचे पदार्थ तयार करण्यात आले होते. मधल्या काळात कटुता असली तरी मुलगा पंकज आणि पुतण्या समीरच्या लग्नाच्या पत्रिका मातोश्रीवर गेल्या होत्या. भुजबळ राष्ट्रवादीवासी झाले. मनी लॉन्ड्रिंग आणि महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणी भुजबळांवर आरोप झाले आणि 2.25 वर्ष भुजबळांचा मुक्काम तुरुंगात होता. भुजबळांना जामीन मिळताच सामनामध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्यात आली. भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत आणि त्यांच्या सुटकेनं ओबीसींच्या थंड पडलेल्या चळवळीला बळ मिळेल असं सांगितलं जातं. भुजबळ शिवसेनेशी आणि शिवसेना प्रमुखांशी वाईट वागले. महाराष्ट्र सदन घोटाळा झाला नसल्याचं सत्य तेव्हा फक्त सामनानं छापलं. आम्ही व्यक्तिगत वैर ठेवत नाही असा उल्लेख करण्यात आलाय. तर त्याच्याच पुढच्या दिवशी पंकज भुजबळ मातोश्रीवर पोहोचले. वडिलांना तुम्हाला भेटायचं आहे असा निरोप पंकजने उद्धव यांना दिला. त्यावर आधी वडिलांना प्रकृतीची काळजी घ्यायला सांगा, महिनाभरात भेटू असा निरोप उद्धव यांनी दिला. त्याचवेळी कार्ती चिदंबरम जर 8 दिवसात जामिनावर सुटू शकतात तर भुजबळांना 2 वर्ष का लागली असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला. कार्तिक चिदंबरम त्यांच्यावर सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचेच खटले चालले आणि यांच्यापेक्षा भयंकर आरोप त्यांच्यावरती होते. पण ते 8 दिवसात तुरुंगाच्या बाहेर भले जामिनावर सुटले ते 8 दिवसात 10 दिवसामध्ये अगदी हसहसत बाहेर आले. मग छगन भुजबळ 2.5 वर्ष का लटकावे? आता झालं मोकळं आकाश म्हणत भुजबळ बाहेर आले. त्यांना राष्ट्रवादीवर कितपत ममत्व राहिलंय याबद्दल प्रश्न आहे. भुजबळ काँग्रेसमध्ये जातील अशी जोरदार चर्चा आहे. त्याचवेळी भुजबळांना आपल्याकडे खेचण्याची रणनीती शिवसेना आखू शकते. ओबीसी कार्यकर्ता मोठ्या संख्येनं पाठीशी, नाशिकमध्ये उत्तम ताकद, ग्रामीण भागाशी उत्तम संपर्क आणि आजही कायम असलेली लोकप्रियता ही भुजबळांची काही बलस्थान आहे. त्यामुळे भुजबळांना आपल्याकडे खेचण्याची रणनीती शिवसेनेचीही असू शकते. अर्थात प्रकृती आणि अजूनही भुजबळ दोषमुक्त झालेले नाहीत त्या भुजबळांच्या काही मर्यादा. त्यामुळे तीच तोफ पुन्हा धडाडेल याची शाश्वती आता तरी नाही. पण ही तोफ धडाडलीच तर या तोफेच्या मागे बळ कुणाचं असणार याची उत्सुकता आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. लक्षवेधमध्ये पुन्हा एकदा स्वागत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ घरी परतल्यावर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नाशिकहून मोठ्या प्रमाणात भुजबळांचे समर्थक त्यांच्या घरी आले होते. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या सांताक्रूझ इथल्या निवासस्थानासमोर उभे आहे आणि तब्बल 2.25 वर्षानंतर छगन भुजबळ हे आपल्या निवासस्थानी परतलेले आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी त्यांना तुरुंगवास झाल्यानंतर मागच्या शुक्रवारी त्यांना जामीन मिळाला. जामिनावर सुटका झाल्यानंतर भुजबळ KM रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. मागील 2-3 दिवस KM रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर आज डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. लीलावती रुग्णालयात पुढच्या उपचारांसाठी दाखल होणार आहेत कारण भुजबळांवर उपचार करणारे खासगी डॉक्टर हे सध्या परदेशात आहेत. ते परत आल्यानंतर त्यांचा सल्ला घेतला जाईल, त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि पुढील उपचारांसाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं जाईल. नाशिकवरून भुजबळांचे काही समर्थक या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही तारखेसाठी कोर्टात पण त्यांना भेटायला येत होतो तेव्हाही आम्हाला तेच सांगत होते की तुमचे कामं तुम्ही रेग्युलर चालू ठेवा, तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता जे आपले काम आहे ते काळजीने बघा. आणि आताही तेच सांगितलं की मी 2-3 दिवसात बरं वाटलं की डॉक्टरांकडे परत जाणार आणि बरं वाटल्यावर नाशिकमध्ये मी भेट द्यायला येणार. साहेबांनी असं कसं कधी नाराजी व्यक्त केली नाही किंवा कधी निगेटिव्ह असे विचार कधी साहेबांनी आम्हालाही दर्शवू दिले नाही की नेहमी सांगत आले की तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, आपलं काम चालू ठेवा, आपण पुन्हा एकदा कामाला सुरुवात करू. एवढं सगळं टेन्शन केसचं असताना सुद्धा साहेबांच्या मनात फक्त कार्यकर्त्यांची चिंता आणि मतदारसंघाची चिंता एवढीच आम्हाला दिसून आली. त्याच्यामुळे आम्ही पण नाराज नव्हतो, आमचं काम सातत्याने चालू ठेवलं. खऱ्या अर्थानं ते बाहेर आल्यानंतर आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि ते कधी नाशिकला येतील त्याचीच आम्ही वाट बघतो. त्यावेळेस आता जामिनाची वार्ता सगळ्या जिल्ह्यात पोहोचते. प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो मला मुंबईला जाऊन भेटायचंय. उत्सुकता वाढलेली आहे सगळ्या कार्यकर्त्यांना, ताकद वाढलेली. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.